नमस्कार, मी डॉक्टर कुणाल कामठे. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सेजबाथ इन पाईल्स अँड फिशर या विषयावरती जाणून घेणार आहोत. म्हणजेच काय की पाईल्स आणि फिशर या आजारांमध्ये कोमट पाण्याचा शेक घेणे हे किती लाभदायक असते या विषयावरती जाणून घेणार आहोत. ज्यांनी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल आणि मुळव्यात बगंदर फिशर या आजारांविषयी जास्तीत जास्त माहिती हवी असेल तर आजच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माहिती मिळवा. मुळव्यात व फिशर या आजारामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की वेदना प्रचंड असते, याशिवाय आग ही खूप होत असते. बऱ्याचदा पेशंटला बसता येत नाही, उठता येत नाही, चालताना बोलताना अशा अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कम्फर्टनेस हा नसतो. अशा आजारांमध्ये सिजबात म्हणजेच कोमट पाण्याचा शेक घेणे हे किती लाभदायक असतं, तो कशा प्रकाराने घेतला गेला पाहिजे आणि त्याचे फायदे काय काय हे आज आपण माध्यमातून जाणून घेणार आहोत. मुळव्यादामध्ये गुदभागातील रक्तवाहिन्यांना सूज येत असते, म्हणजेच काय ते व्हेरिकोसिटी ऑफ वेन्स याला म्हटलं जातं. याचप्रमाणे फिशरमध्ये गुदप्रदेशी जखम होत असते, म्हणजेच एखादी चीर पडत असते. यामुळे गुदप्रदेशी शौचानंतर किंवा शौचाला जाऊन आल्यानंतर शौचाच्या वेळी प्रचंड वेदना व आगार हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. यासाठी कोमट पाण्याचा शेक घेणं हे अतिशय लाभदायक असतं. हे यामुळे या कोमट पाण्याचा शेक घेण्यामुळे तेथे होणारी वेदना किंवा आग ही मोठ्या प्रमाणामध्ये लाभदायक ठरते आणि होणाऱ्या वेदना आणि आग यापासून त्वरित आराम मिळतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये सिजबाथ म्हणजेच नेमकं काय, की कोमट पाण्याचा शेक म्हणजे काय, याविषयी आपण जाणून घेऊयात. सिजबाथ म्हणजेच कोमट पाण्याचा शेक घेणे ही प्रक्रिया अनेक तज्ज्ञांनी सांगितलेली आहे. यामुळे गुदप्रदेशी होणारी आग आणि वेदना ही त्वरित थांबण्यासाठी मदत होत असते. सिजबाथ ही पद्धत मुळव्याध आणि फिशर यासाठी अतिशय रिलॅक्सिंग असते. यामध्ये सिजबाथ घेतल्यानंतर गुदप्रदेशी असणाऱ्या मांसपेशी या रिलॅक्स होतात, म्हणजे प्रसरण पावतात आणि तिथं आलेली सूज ही कमी होण्यासाठी मदत होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण पाहिले की व्हेरिकोसिटी ऑफ पेन्स म्हणजेच पाईल्स म्हणजेच हेमोराइड्स, म्हणजे तिथं आलेले कोंब जे आहेत त्याची सूज त्वरित कमी होण्यासाठी या सिजबाथचा निश्चितपणे उपयोग होतो. सूज आलेल्या रक्तवाहिन्यांना जर सिजबाथ मिळाला तर त्या ठिकाणची सूज कमी होण्यासाठी मदत होते. याचबरोबर पेल्विक फ्लोअर डिसऑर्डर्स किंवा प्रेग्नन्सीमध्ये जर काही हा प्रॉब्लेम झाला तर तरीसुद्धा सिजबाथ हा सजेस्ट केला जातो, की ज्यामुळे वेदना आणि आग हे त्वरित थांबण्यासाठी मदत होते. आता आपण पाहूयात हाऊ टू टेक सिजबाथ, म्हणजे हा सिजबाथ म्हणजेच कोमट पाण्याचा शेक कसा घ्यावा हेही तितकेच महत्त्वाचे असते. आणि ते जर आपण व्यवस्थित करू शकलो तर निश्चितपणे आपल्या वेदना आणि आगात थांबण्यासाठी मदत होते. प्रथमतः एका टबमध्ये किंवा आपण घमेल्यामध्ये कोमट पाणी घेणे गरजेचे आहे. कोमट पाणी हे शुद्ध असावे. साधारणतः कोमट पाणी किती असावे हेही तितकंच महत्त्वाचं आहे, की जसं आपण पाणी आंघोळीला वापरतो त्यापेक्षा थोडेसे जास्त टेम्परेचरचं जर पाणी असेल तर सिजबाथ हा खूप छान पद्धतीने मिळतो. हे पाणी कोमट पाणी घेतल्यानंतर त्या ठिकाणी गुदभाग बुडेल, म्हणजे संडासची जागा त्या पाण्यामध्ये बुडेल अशा पद्धतीने बसणं गरजेचं आहे. याचबरोबर किमान 12 ते 15 मिनटं कोमट पाण्याचा शेक घेणं म्हणजेच सिजबाथ घेणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. हे केल्यानंतर तेथील मांसपेशी या रिलॅक्स होतात. होणारी ठणक किंवा होणारी आगाग ही त्वरित थांबण्यासाठी मदत होते. पाण्यामध्ये शक्यतो बसताना पाण्याचं टेम्परेचर हे पाहणं खूप गरजेचं असतं. अदरवाईज किंवा जर चुकून पाण्याचं टेम्परेचर म्हणजे तापमान जर खूप जास्त असेल तर तेथील जागा ही भाजू शकते आणि इतर दुखापती होऊ शकतात. त्यामुळे टेम्परेचर पाहून कोमट पाण्याचा शेक घेणं हे गरजेचं असतं. कोमट पाण्याचा शेक घेताना त्याच्यामध्ये शक्यतो काहीही ॲड करू नये. जर काही टाकायचं असेल तर निर्जंतुकीकरणासाठी
हळद पावडर, कडू लिंबाचा पाला किंवा त्रिफळा चूर्ण हे आपण त्याच्यामध्ये टाकून कोमट पाण्याचा शेक हा घेऊ शकतो. कोमट पाण्याचा शेक घेऊन झाल्यानंतर स्वच्छ सुती कपड्याने ती जागा मॉप करणे, म्हणजे थोडक्यात हलक्या हाताने पुसून घेणं हे महत्त्वाचं असतं, की ज्यामुळे तिथे वेदनायुक्त भागाला, मुळव्याधाला किंवा फिशरला कुठलीही प्रकारची इजा होत नाही. आणि खूप वेळ पाण्याचा शेक घेतल्यामुळे फंगल इन्फेक्शनचे पण चान्सेस राहतात, त्यामुळं पाणी शोषून घेतले जाते आणि पेशंटला आराम हा लवकर मिळतो. आणि सीस बाथ घेतल्यानंतर साधारणतः 10 ते 15 मिनटं रेस्ट घ्यावे, म्हणजे मसल्स रिलॅक्स होतात आणि पेशंटला बरे वाटते. अशा प्रकाराने सीस बाथ म्हणजे कोमट पाण्याचा शेक घेण्याने हे फायदे निश्चितपणे होतात, होताना आपल्याला दिसून येतात. ज्या ज्या रुग्णांना मुळव्यात असेल किंवा फिशरचा त्रास असेल आणि त्यामध्ये प्रचंड वेदना किंवा आग होत असेल, तर त्यांनी या उपचाराचा निश्चितपणे लाभ घ्यावा. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं औषधी किंवा तुम्हाला पेन किलर हा काही प्रकार नसतो, त्यामुळे इमर्जन्सीच्या वेळेस कोमट पाण्याचा शेक घेणं म्हणजे सीस बाथ घेणं हे निश्चितपणे लाभदायक ठरतं. ऑपरेशननंतर देखील काही काळ कोमट पाण्याचा शेक हा सांगितला जातो. त्यामुळं आज आपण खूप अतिशय महत्त्वाच्या विषयावरती जाणून घेतले आहे की कोमट पाण्याचा शेक हा कशा पद्धतीने घ्यावा, म्हणजेच सीस बाथ कसे घ्यावे. ज्या रुग्णांना मुळव्यात फिशरचा त्रास असेल त्यांनी सीस बाथ घेणं चालू करा, त्यांना आजपासूनच निश्चितपणे आराम मिळताना दिसेल. धन्यवाद.